अकॅडमी आज आपण चौथ्या लेक्चरला आपल्या सुरुवात करणार आहोत आणि त्या चौथ्या लेक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक रँक ऑफ द मॅट्रिक्स. पण रँकच्या आधी जायच्या आधी आपल्या डिटर्मिनंटच्या एक दोन प्रॉपर्टीज राहिल्या त्याला ओव्हरलुक करू. चला घ्या इकडं बघा, आपण बघितलं होतं इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू काय बघितलं होतं, इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स इज इक्वल टू बघितलं होतं adjoint of A divided by mod of A. आता जर मला कुणी विचारलं मॉड ऑफ ऍडजॉईंट काय असेल, इकडे बघा काय विचारलं मला, मॉड ऑफ ऍडजॉईंट काय असेल, ऍडजॉईंट ऑफ मॉड A. जर मी याचा मॉड घेतला तर बघा इकडे जाईल A इनव्हर्स आणि मॉड ऑफ A इथं जाईल. आणि मॉडचा परत काय घेतलाय, मी मॉड घेतलाय, ह्याचा मॉड घेतला म्हणजे ह्या दोघांचा मला काय घ्यावा लागेल, मॉड घ्यावा लागेल. हे विसरायचं नाही, आपण इकडं दोन ने गुणलं कटवण्यासाठी इकडं दोन ने गुणतो, तसं ह्या ऍडजॉईंट मॉड घेतला आणि ह्या दोन प्रोडक्टचा मॉड घ्यावा लागतो. जेव्हा एकाच मॉड ऑफ ए चा परत अजून मॉड घेतो तेव्हा त्याचं उत्तर येतं ए रेस टू मॉड एन. त्याचं उत्तर काय येतं, ए रेस टू मॉड एन. एन रिप्रेझेंट द स्क्वेअर मॅट्रिक्स ची पॉवर, किती रो आहेत, किती कॉलम आहेत, इट रिप्रेझेंट दॅट. म्हणून बघा ए इनव्हर्सला मी काय लिहू शकतो, खाली मॉड ऑफ ए, बरोबर आहे, ए इनव्हर्सला खाली लिहू शकतो. आणि इथं काय राहतंय, मॉड ऑफ ए म्हणजे बघा इथं काय राहतंय, मॉड ए रेस टू एन डिवायडेड बाय मॉड ए, म्हणजे वरी जाऊन काय होतंय, मॉड ऑफ ए एन मायनस वन. एची पॉवर किती आहे, वन, नाहीतर कटवतात, हे कटत नाही. ह्याची पॉवर किती आहे, एन, ह्याची पॉवर किती आहे, वन. हे रिव्हर्स जर केले तर आयडेंटिटी आपल्या अल्जेब्राची काय सांगते, हे वर गेले तर यातनं हे काय होतात, मायनस होतात पॉवर. आणि एक कॉन्स्टंट काय होतो, कॉमन राहतो. त्यामुळं मॉड ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू काय लिहू शकतो, काय लिहू शकतो, मॉड ऑफ ए रेस टू एन मायनस वन. काय लिहू शकतो, मॉड ऑफ ए एन मायनस वन. आता लक्षात घ्या, आता मी जर लिहिलं बघा आणखीन एक प्रॉपर्टी बघा, सेकंड नंबर ऍडजॉईंट ऑफ इन टू ऍडजॉईंट ऑफ ए. आता हे परत मी डेरिव्हेशन करत बसणार नाही, फक्त ऍडजॉईंट इन टू ऍडजॉईंट केलाय, ऍडजॉईंटचा ऍडजॉईंट सोबत मल्टिप्लिकेशन केली आहे, तर तेव्हा काय होत असतं, मॉड ऑफ ए एन मायनस वन चा स्क्वेअर. कितीदा किती टाइम केलेला ऍडजॉईंट, दोनदा, म्हणजे त्या एन पॉवरचा किती स्क्वेअर होणार, दोनदा. आता बघा जर तीनदा केला ऍडजॉईंट इन टू ऍडजॉईंट इन टू ऍडजॉईंट ऑफ ए तर काय होईल, मॉड ऑफ ए एन मायनस वन चा क्यूब. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ मॉड ऑफ ऍडजॉईंट. तर ह्या प्रॉपर्टीवर आपण आता बघू एक एक्झाम्पल आणि परत परत आपण सुरू करणार आहोत सगळ्यात महत्वाचा टॉपिक रँक ऑफ द मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स दिलेला आहे, बरोबर आहे का, ए मॅट्रिक्स, त्याचा काय करायचा, इनव्हर्स काढायचा. मी इनव्हर्स काढून देणार नाही, कारण कालच्या लेक्चरला आपण इनव्हर्स काढलेला आहे, तो तुम्ही काढायचा आहे, म्हणजे हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर आपल्याला काढायचे टू ए इनव्हर्स, याचा मॉड काढायचा आहे, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ टू ए इनव्हर्स. परत काढायचे टू इन टू ऍडजॉईंट ऑफ ऍडजॉईंट ए, आणि इथं काय काढायचा आहे, मॉड ऑफ ऍडजॉईंट ए चा इनव्हर्स काढायचा आहे बाळांनो. आता इकडं लक्ष द्या, ह्या सगळ्यांसाठी मला काय लागतंय, मॉड ऑफ ए लागतोय सगळ्यांसाठी. ऍडजॉईंट काढताना आपण बघितलं मॉड जर काढायचं असलं तर मॉड ऑफ ए लागतो, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स लागतो. चला फटाफट आपण मॅट्रिक्स काढू, चला मॉड ऑफ ए काढू, चला वन इन टू वन मायनस फोर, बरोबर आहे, मायनस टू. चला मी परत हे एक्सप्लेन करणार नाही डिटर्मिनंट कसा काढायचा, जे आज नवीन लेक्चरला आहेत त्यांनी पहिले दोन ते तीन बेसिक मॅट्रिक्सचे व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंट कसा काढायचा ते शिकवलेलं आहे. त्यानंतर बघा टू मायनस फोर मायनस प्लस टू इन टू फोर मायनस टू, तर येतो बघा मायनस थ्री, मायनस मायनस प्लस फोर प्लस फोर इज इक्वल टू फाईव्ह, म्हणजे मॉड ऑफ ए मला मिळाला फाईव्ह. मग मला एक व्हॅल्यू दिलेली आहे, मॉड ऑफ ए इज इक्वल टू फाईव्ह. बघा इथं काय दिलेलं आहे, इथं काय दिलेलं आहे, टू ए इनव्हर्स. बघा मी ह्याला कसं लिहू शकतो, इकडं बघा मी ह्याला असं लिहू शकतो का, बघा टू ए मॉड इनव्हर्सला मी इज इक्वल टू असं लिहू शकतो, इनव्हर्स म्हणजे उलट, मी असं लिहू शकतो टू ए सिम्पली,
सिंपली मी असं लिहू शकतो याचा या पूर्ण याचा काय केलेला आहे इनवर्स केलेला आहे. तर इकडे लक्ष द्या बाळांनो काय केलेला आहे सॉरी आपण ह्या 2 ला इनवर्स लिहू शकत नाही. आपण ह्या 2 ला आधी बाहेर काढू सॉरी ह्या 2 ला बाहेर काढू. कसं काढायचं हो 2^n कसं काढायचं 2^n आणि आत मध्ये काय राहतो a मॉड इनवर्स काय राहतो a मॉड इनवर्स. आता बघा आता a मॉड इनवर्स ला मी कसं लिहितो 2^n मॉड ऑफ a लिहितो. काय लिहितो मॉड ऑफ a लिहितो. आता बघा मॉड a किती आहे 5 2^3 म्हणजे 8/5 आंसर किती आलं 8/5 म्हणजे इनवर्स दिला. तर तुम्हाला त्याला फ्लिप करून लिहिता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बघा सेकंड आहे 2 ऑफ एडजॉइंट a. तर तुम्हाला प्रॉपर्टी काय सांगतेय प्रॉपर्टी बघा हे जे आधी आपण शिकलो एडजॉइंट ऑफ एडजॉइंट a म्हणजे मॉड ऑफ n - 1 किद्दा एडजॉइंट आहे दोनदा म्हणजे याचा स्क्वेअर. पण आपल्याला हे किती आहे 2 आहे. पण 2 आपण जर मॉडच्या बाहेर काढलं तर मॅट्रिक्सची प्रॉपर्टी मॉडची काय सांगतेय ह्या 2 ला कशाने n ने मल्टीप्लाय होतं म्हणजे ह्याचं हे एक्सप्रेशन फॉर्म्युला आला ऑफ एडजॉइंट a याचा फॉर्म्युला आला. तर आपण ह्यामध्ये सिंपली व्हॅल्यू पुट करू 2^3 मॉड ऑफ a म्हणजे 5 n - 3 - 2 2 चा स्क्वेअर 2 बघा 2^3 * 5^4 बरोबर आहे 2 * 4 5^4 5^4 हे कॅल्क्युलेशन करा उत्तर काय येतंय ते तुम्ही चेक करा. आपण आता नेक्स्ट ला नेक्स्ट एग्जांपल ला नेक्स्ट जो बीट आहे त्याची हिंट मी देतो. इकडे बघा हे काढायचंय ऍडजॉइंट ऑफ a इनवर्स मॉड म्हणजे मी ह्याला इथं जसं लिहिलं उलट तसं मी लिहू शकतो. याला कसं लिहू शकतो 1/ ऍडजॉइंट ऑफ a आणि ह्याला जर फ्लिप करून लिहिलं तर तुम्ही असं लिहू शकता बरोबर आहे म्हणजे सेम फॉर्म्युला. आता बघा मी 1/ ऍडजॉइंट ऑफ a लिहितोय मॉड तर म्हणजे ऍडजॉइंट a चा इनवर्स मॉड ऑफ म्हणजे मी ह्याला कसं लिहू 1/ मॉड ऑफ a. बघा ऍडजॉइंट ऑफ a इज इक्वल टू काय असतं 1/ मॉड a n - 1 म्हणजे मी याला लिहितो 1/ मॉड a किती आहे 5 3 - 2 म्हणजे 1/25 इज द आंसर ऑफ दॅट d ऑफ d चा जो कॅल्क्युलेशन काढाय सांगितलंय ते ऑप्शन आहे. तर सॉरी तर ह्या प्रॉपर्टीज यूज करून तुम्ही पूर्ण ह्या ऍडजॉइंटच्या जी काही प्रॉपर्टीज तुम्हाला विचारल्या जातात ऍडजॉइंटच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स मेनली विचारले जातात ते एक्झाम्पल तुम्ही इझिली वे फाइंड आउट करू शकता. तर आता आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या आजच्या बीटला सुरुवात करणार आहेत रँक ऑफ द मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स जर वर्षी यावर एक तरी क्वेश्चन असतोच एक मार्क धरून चला. रँक ऑफ मॅट्रिक्स जो काही मॅट्रिक्सचा टॉपिक आहे ते तुम्हाला एक मार्क जो आहे तो रँक ऑफ मॅट्रिक्स वरून दे. भरपूर वेळेस ह्या मॅट्रिक्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे एक्झॅक्ट मिनिंग ऑफ रँक काय सांगतो जर हा डिटर्मिनंट आहे. हा कोणता मॅट्रिक्स आहे बघांनो अप्पर रँक का लोअर ट्रँगुलर हे जेव्हा खाली असतात 0 त्याला मी काय म्हटलं लोअर ट्रँगुलर. मग डिटर्मिनंट तुम्ही डायरेक्टली कसा फाइंड करू शकता a * d * f काय फाइंड करू शकता a * d * f म्हणजे मॉड काय आला ह्याचा काहीतरी सिग्निफिकंट व्हॅल्यू येते a ची काहीतरी म्हणजे काहीतरी सिग्निफिकंट व्हॅल्यू येते. आता बघा जेव्हा तुम्हाला काहीतरी सिग्निफिकंट व्हॅल्यू येत असते तेव्हा म्हणायचं की ह्याचे जे रो आहेत आणि ह्याचे जे कॉलम आहेत ते लिनियरली इंडिपेंडेंट आहेत लिनियरली कुणावरही डिपेंडेंट नाहीत लिनियरली काय आहेत ते इंडिपेंडेंट आहेत ते सेपरेटली कुणावर पण डिपेंड नाहीत. जेव्हा तुम्ही 3/3 चा मॅट्रिक्स केला आणि त्याचा मॉड जर इक्वल टू काहीतरी सिग्निफिकंट आला तर त्याचे तिन्ही रो आणि तिन्ही कॉलम काय आहेत लिनियरली इंडिपेंडेंट आहेत. आणि जेवढे लिनियरली इंडिपेंडेंट रोज आणि कॉलमचं कॉम्बिनेशन असतं स्क्वेअर कॉम्बिनेशन तेवढा रँक असतो. आणि त्याच सिग्निफिकंटला व्हॅल्यूजला ज्या रोज आणि कॉलम लिनियरली इंडिपेंडेंट रोज आणि कॉलम्सला देतो त्या सिग्निफिकंट व्हॅल्यूच्या रोज आणि कॉलमच्या ऑर्डरला रँक ऑफ द मॅट्रिक्स म्हणतात. काय म्हणतात
rank of the matrix, मग इथं किती सिग्निफिकेंट झाले, 1 2 3 रो आणि 3 कॉलम म्हणजे रँक. मी रो ने दाखवणार आहे, रँक ऑफ ए मॅट्रिक्स इज इक्वल टू 3. सपोज आता मला सेकंड काढायचा आहे, बघा ए बी सी 0 डी ई 0 0 एफ. मी काय केलं, हे मॅट्रिक्स लिहिला. आता बघा माझा डिटरमिनंट काय येतोय, इथं ई आहे, ह्याचा डिटरमिनंट येतो, काढून बघा, मॉड ऑफ ए इज इक्वल टू 0 येतो. काय येतोय, मॉड ऑफ ए इज इक्वल टू काय येतोय, 0 येतोय. काढून बघा, एक हे पूर्ण रो 0 असला की प्रॉपर्टी मॅट्रिक्सची तुम्ही जर पूर्ण लर्न करत गेलात तर प्रॉपर्टी आहे, जर खालचा रो 0 असेल तर ह्याचा जो डिटर्मिनंट आहे तो 0 येतो. आता मला बघायचं आहे म्हणजे माझे तिन्ही पण रो लिनियरली इंडिपेंडेंट आहेत का लिनियरली डिपेंडंट आहेत, बरोबर आहे. म्हणजे मला ह्याच्यावरून कळालं की मला जर सिग्निफिकंट व्हॅल्यू येत असेल तर मी काय सांगतोय, माझे 3 रो आणि 3 कॉलम लिनियरली इंडिपेंडंट आहेत. कसे लिनियरली इंडिपेंडंट, पण माझा इथं रो मॉड ऑफ ए काय आलेला आहे, 0 आलेला आहे. मग मी इथं काय सांगू, माझे किती रो लिनियरली इंडिपेंडंट आणि किती डिपेंडंट आहेत हे मला कन्क्लूड करायचं आहे. पण मला माहिती आहे की तिन्ही रो आणि तिन्ही कॉलम हे लिनियरली इंडिपेंडंट नाही, म्हणजे ह्यामध्ये काहीतरी गपलत आहे, म्हणजे ह्याचा रँक इज इक्वल टू ए इज इक्वल टू 3 नाही, बरोबर आहे का, 3 नाही, दुसरा कोणता तरी असू शकतो. आता बघा, जेव्हा ह्याचा मॉड ऑफ ए एखाद्या ऑर्डर मॅट्रिक्सचा 0 येतो तेव्हा आपण कुठं फॉलो करायचं, आता किती रोज आणि किती कॉलम लिनियरली इंडिपेंडंट आहे तेव्हा मागे जायचं. आता ह्या मॅट्रिक्समधला काहीतरी छोटे छोटे मॅट्रिक्स फॉलोअप करायचे, ह्या मॅट्रिक्समधले बघा 3x3 सगळ्यात छोट्यात छोटा स्क्वेअर मॅट्रिक्स किती होतो, 2x2, बरोबर आहे. आणि 2x2 एखादा मॅट्रिक्स त्यातले पॉसिबल जे स्क्वेअर मॅट्रिक्स होतात 3x3 मधले 2x2 जे होतात त्या पॉसिबल स्क्वेअर मॅट्रिक्सला म्हणायचं मॅट्रिक्सच्या बाहेर मायनर ऑफ द मॅट्रिक्स. काय म्हणायचं, मायनर ऑफ द मॅट्रिक्स. आता बघा, हे एक मायनर बनतोय ए बी 0 डी, हा झाला एक मायनर मॅट्रिक्सचा. आणि दुसरा बघा, बी सी डी हा एक मायनर झाला 0 डी 0 0, असे पॉसिबल डी ई 0 0 आणखीन पॉसिबल मायनर होत असतील तेवढे लिहायचे. आणि ह्यात एक 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 लक्षात ठेवायचं, हे मायनर लिहिले आणि कोणत्याही एका मायनरने जर ह्या मायनर, बघा हा 2x2 मॅट्रिक्स आहे, हा 2x2 आहे, हा 2x2 आहे, हा 2x2 आहे, कोणत्याही एका मायनरने मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू, ह्या मायनरच्या मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 दिली, काय दिली, नॉट इक्वल टू, बघा देतोय का, बी इंटू ई डी इंटू सी म्हणजे काय, बी ई मायनस डी सी म्हणजे काहीतरी आपल्याला व्हॅल्यू मिळते, बरोबर आहे, काहीतरी आपल्याला रिअल व्हॅल्यू मिळते. इकडे लक्ष द्या, ही मायनर काढले, समजा ह्या मायनरची 0 व्हॅल्यू येते, ह्या पण मायनरची 0 व्हॅल्यू येते सर, पण ह्या 2x2 हे दोन मॅट्रिक्स आहे त्या मायनरची व्हॅल्यू 0 येत नाही. मी काय सांगितलं, जर तुमच्या कोणत्याही एका मायनरची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली तर तेवढे रोज आणि तेवढे कॉलम्स काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. काय आहेत, लिनियरली इंडिपेंडंट आहेत. तर मी काय सांगतो, मी काय सांगतो, तर इथं मॉड ऑफ ए 2x2 काय झाला, काय आला, नॉट इक्वल टू 0 आला. म्हणजे ह्या केसला लिनियरली इंडिपेंडंट मॅट्रिक्स 2x2 इज नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा रँक किती आहे, 2. ह्या मॅट्रिक्सचा रँक किती आहे, 2. का, तर इथं लिनियरली इंडिपेंडंट रोज आणि लिनियरली इंडिपेंडंट कॉलम किती आहेत, 2 आहेत. मग मला सांगा, आणखीन एक तुम्हाला कधी कधी विचारतात, ह्या मॅट्रिक्समध्ये लिनियरली डिपेंडंट व्हेरिएबल किती आहेत, लिनियरली डिपेंडंट व्हेरिएबल किती आहेत. मग मी फॉर्म्युला डिराईव्ह करू, लिनियरली डिपेंडंट व्हेरिएबल, बघा लिनियरली डिपेंडंट व्हेरिएबल ऑर्डर, एन म्हणजे ऑर्डर मायनस, बघा एन म्हणजे काय, ऑर्डर लिहिली, एन म्हणजे ऑर्डर लिहिली आणि रँक ऑफ ए. आता बघा, ह्या मॅट्रिक्ससाठी मी लिनियरली डिपेंडंट किती आहेत लिहितो, माझ्या रँकची ऑर्डर किती आहे, 3x3 म्हणजे 3, आणि रँक किती आहे ह्या मॅट्रिक्सचा, 2. किती रँक आलेला आहे, 2, म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल किती आहे, 3. किंवा मी सिम्पली म्हणू शकतो, माझा 2 जर
मॅट्रिकचा रँक आहे पण माझी ऑर्डर किती आहे तीन आहे मग दोन गेले एक उरला एक जो आहे तो डिपेंडेंट आहे कुणामुळं कुणावर तरी कोणत्या तरी रो तो एक रो किंवा कॉलम रो आणि कॉलम एक आहे तो डिपेंडेंट आहे त्यामुळे माझ्या सिस्टीमचा रँक किती झालेला आहे दोन म्हणजे एक व्हेरिएबल काय आहे इथं डिपेंडेंट ऑन अनदर रो ऑर कॉलम त्यामुळे रँक इंडिपेंड रँक डिफाइन्स द नंबर ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट रोज अँड कॉलम्स इट डिफाइन्स द नंबर ऑफ इंडिपेंडेंट रो अँड कॉलम जर मला सांगा आता इकडे बघा पाच बघा पाच इंटू सहाचा मॅट्रिक्स आहे बरोबर आहे का समजा पाच रो आहेत आणि सहा कॉलम्स आहेत मग ह्या जर रँक आपण कशाचा फाईंड करू शकतो कशाचा फाईंड करू शकतो फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा मी काय सांगितलं कशाचा रो आपण रँक फाईंड करू शकतो मॉड कशाचा फाईंड करू शकतो फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा मग इथं स्क्वेअर मॅट्रिक्स कितचा होतो जवळचा स्क्वेअर मॅट्रिक्स फाईव्ह रोज फाईव्ह कॉलमचा होईल बरोबर आहे का मग ह्याचा हायएस्ट रँक किती असू शकतो हायएस्ट रँक असू शकतो रँक ऑफ ए इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे मॅक्झिमम रँक किती येऊ शकतो किती रोज लिनियरली इंडिपेंडंट असू शकतात तर किती असू शकतात पाच असू शकतात म्हणजे जेवढी हायएस्ट तुमची स्क्वेअर मॅट्रिक्सची ऑर्डर आहे तेवढी पॉसिबिलिटी ऑफ मी म्हणत नाही एक्झॅक्ट असतील पॉसिबिलिटी ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट व्हेरिएबल किंवा रँकची तेवढी पॉसिबिलिटी असू शकते सपोज मी आता म्हटलं 9x8 माझा मॅट्रिक्स आहे किती 9x8 माझा मॅट्रिक्स आहे तर ह्यातली पॉसिबिलिटी हायएस्ट पॉसिबल रँक किती असू शकतो तर तुम्ही काय म्हणणार सर ह्याचा हायएस्ट पॉसिबल राईट 8x9 आहे ना तर 8x8 एक स्क्वेअर मॅट्रिक्स होतो मग मला हायएस्ट रँक पॉसिबल किती भेटू शकतो तर 8 मला 9 भेटू शकतो का नाही का तर स्क्वेअर मॅट्रिक्स फॉर्म होत नाही त्यामुळे मॅट्रिक्स जो आहे तो रँक जो आहे मॅट्रिक्सचा तो ऑलवेज फॉर्म होतो विथ द हेल्प ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स लक्षात ठेवायचं कशामुळे स्क्वेअर मॅट्रिक्स आता बघा मी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून रो इक्विलन्स फॉर्म कसा असतो ते डिफाईन करतो बघा रो इक्विलन्स फॉर्म काय असतो आपण याला माहिती आहे सबट्रॅक्शन केलं किंवा ॲडिशन केलं तर आपला डिटर्मिनंट चेंज होतो का नाही प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट तीच यूज केली आहे रो इक्विलन्स फॉर्मने मग तो फॉर्म काय सांगतो इकडे बघा हा R1 रो आहे हा R2 रो आहे हा R3 रो आहे आणि हा R4 रो आहे तो काय सांगतो मी काय करतो इकडून टर्म 0-0 करत जातो म्हणजे जेव्हा हा फॉर्म काय सांगतो इकडे लक्ष द्या हा फॉर्म एकदा जमला की विसरत नाही आणि नाही जमला की समजत नाही त्यामुळे एवढं एक्झाम्पल सोडवताना फक्त माझ्याकडे कॉन्सन्ट्रेट करा बघा हा रो काय सांगतो की बघा हा रो इक्विलन्स फॉर्म काय सांगतो की मला ही एक कॉन्स्टंट आहे 111 सपोज हा 11 कॉन्स्टंट आहे 012 001 मला अशा फॉर्ममध्ये मॅट्रिक्स आणायचा आहे कसा जर इथं काहीतरी कॉन्स्टंट असेल तर त्याला 0 करा बरोबर आहे का तो काय सांगतोय इथं काहीतरी कॉन्स्टंट असेल तर 0 करा आणि इथं काहीतरी कॉन्स्टंट असेल तर परत पहिला एकदा ह्यानी ह्यातला 0 केला आणि जेव्हा तुम्ही ह्यातनं हे काहीतरी ऑपरेशन कराल तेव्हा हे जे दोन टर्म म्हणजे ही कॉन्स्टंट असेल ह्याची पहिली 1-0 करा हे जे 2 करा खाली असेल तर 3-0 करा बरोबर आहे का हा काय सांगतो रो इक्विलन्स फॉर्म करतो आणि तो काय सांगतो जर ते 0 करताना तर जर ते तुम्ही रोजचे एलिमेंट 0 करताना जर ह्या रोजच्या इथं कॉन्स्टंट राहिला या रोजच्या इथं कॉन्स्टंट राहिला एक तरी कॉन्स्टंट हा एक तरी ॲटलिस्ट 1 तरी कॉन्स्टंट राहिला पाहिजे जेवढ्या रोजच्या रो मध्ये कॉन्स्टंट राहतील बरोबर आहे का ह्या रो मध्ये पण एक कॉन्स्टंट आहे ह्या रो मध्ये पण एक कॉन्स्टंट आहे ह्या रो मध्ये पण एक कॉन्स्टंट आहे म्हणजे ह्या जेवढे कॉन्स्टंट असतील जेवढ्या रो मध्ये तेवढा रँक ऑफ मॅट्रिक्स आता सपोज रो इक्विलन्स मी रो इक्विलन्सने काय सांगितलं 110 001 आणि माझा एक मॅट्रिक्स आला 000 आता बघा ह्या रो मध्ये माझा कॉन्स्टंट आहे बरोबर आहे ह्या रो मध्ये माझा कॉन्स्टंट आहे या रो मध्ये कॉन्स्टंट आहे का नाही ह्या रो मध्ये माझा कॉन्स्टंट आहे का नाही म्हणजे माझा हा रो नाही कॉन्स्टंट किती रो मध्ये कॉन्स्टंट आहे तो तर हा रो इक्विलन्स काय म्हणतो जेवढ्या रोज मध्ये जेवढे कॉन्स्टंट आहेत तेवढा माझा रँक ऑफ द मॅट्रिक्स आहे आणि कशा फॉर्मॅट मध्ये ते 0 करायचे जर तुम्ही त्या रोवर ऑपरेशन करून कसं करायचं हा जर फुल असेल मॅट्रिक्स तर ह्यामध्ये 1-0 ह्यामध्ये 2 अशा टाईपने तुम्ही रिड्यूस करत त्याला एक फॉर्मॅटमध्ये रिड्यूस करायचं इकडं बघा आता मी काय करतोय
मला पहिल्यांदा काय करायचे हे झिरो करायचे आहे बरोबर आहे हा झिरो करायचा आहे आणि हे ऑपरेशन करताना R2 R1 बघा मी काल सांगितलं R2 R1 म्हणजे हा माझा झिरो होतोय 1 1 0 बरोबर आहे 1 1 मला इथं काय मल्टिपल करावं लागत नाही काल मी 3 केलं बरोबर आहे R3 3 R1 आठवतंय का ते एग्जांपल उघडून बघा तेव्हा म्हणजे हा जो पहिला असतो ज्या रोवर तुम्हाला परफॉर्म करायचंय तो रो असतो बघा 1 1 1 3 बरोबर आहे बघा 1 1 0 बघा R2 2 1 1 2 1 1 2 3 1 बरोबर आहे का बरोबर ना हे सगळे काय झाले 1 1 झाले आणि ऍज इट इज खालचे झाले बरोबर आहे का 1 1 1 1 आता बघा आता माझा रो इक्वलन्सची स्टेप नंबर 1 झाली काय झाली स्टेप नंबर 1 झाली आता स्टेप नंबर 2 काय आहे मला मला हे काय करायचे आता रो इक्वलन्स यूज करताना माझी ही स्टेप नंबर 1 झाली पण सॉरी ही स्टेप नंबर 1 नाही झाली आता बघा हे रोचं झिरो झालं पण तो रो इक्वलन्स काय म्हणतोय मला हे सगळे झिरो पाहिजेत काय सांगतोय मला हे परत हे हे सेकंड ऑपरेशन करताना हे आणि थर्ड ऑपरेशन करताना हे म्हणजे R3 मला ही झिरो करायचं असेल तर मला ऑपरेशन काय करावं लागेल सॉरी मी ही रो लिहित नाही एकदा ऑपरेशन करून लिहितो तर मला हे लिहायचं असेल तर मी असं लिहू R3 R1 आणखीन लिहू बरोबर आहे मग इथं काय होणार आहे R3 R1 म्हणजे झिरो बरोबर आहे R3 R1 0 3 1 काय झाला 2 बरोबर आहे 3 1 काय झाला 3 1 2 1 3 2 झाला आता बघा मला बघा रिस्पेक्टिव्ह ह्याचा जो कॉलम आहे का हा पूर्ण झिरो करायचा असतो रो इक्वलन्स काय म्हणतो मी जर एक पहिलं इथं ऑपरेशन केलं तर ह्याच्या खाली सगळे झिरो यायला पाहिजे मग ते झिरो आणण्यासाठी मला काय करावं लागेल हे पण बघा हे R4 ला पण मग ऑपरेशन काय यूज करावं लागेल R4 R1 1 1 0 1 1 0 1 1 0 आणि काय आलं 1 3 2 बघा ऍटोमॅटिक आपल्याला सेकंड स्टेप वापरायची गरज पडलेली नाही सेकंड स्टेप मध्ये काय करावं लागतं हे दोन्ही पण झिरो करावे लागतात ऍटोमॅटिक आले आणि थर्ड स्टेप मध्ये काय करावं लागतं हे झिरो करावं लागतं बरोबर आहे ना बघा रो इक्वलन्स काय सांगतो पहिल्यांदा मला हा जो रोचा आहे एक एलिमेंट झिरो असला पाहिजे आणि त्याच्या खालचे जे कॉलमचे एलिमेंट आहेत ते झिरो असले पाहिजे सगळे आणि नेक्स्ट स्टेप नंबर 2 यूज करताना सपोज इथं तरी काहीतरी कॉन्स्टंट असता 1 सपोज हा सपोज नाही आता सपोज 1 1 जर कॉन्स्टंट असता तर परत तुम्हाला ऑपरेशन कुणासोबत यूज करावं लागलं असतं ह्या R2 सोबत ह्या R1 सोबत परत यूज करायचं नाही परत कुणासोबत ऑपरेशन यूज करायचं R2 सोबत मी मग काय यूज केलं असतं R2 R3 बरोबर आहे का मग हा झिरो झाला असता आणि परत यूज केलं असतं R2 R4 आणि परत हा झिरो झाला असता बरोबर आहे आणि नंतर पुढची स्टेप सपोज हे दोन झिरो झाले आणि इथं कॉन्स्टंट असता सपोज इथं दोन कॉन्स्टंट असता तर हे ऑपरेशन जेव्हा हे तुम्हाला आता तुमचं टार्गेट काय आहे हे झिरो करायचं आहे तुमचं टार्गेट काय आहे हा एलिमेंट झिरो करायचा आहे तेव्हा ऑपरेशन फक्त वरच्या ॲडजेसंट रो सोबत करायचं R3 R4 R4 R3 तेव्हा हा झिरो होतो म्हणजे रो इक्वलन्स काय सांगतो हे पूर्ण टर्म झिरो हे झिरो आणि हे झिरो आणि जर हे सगळे ऑपरेशन करून जर तुमच्या रोज मध्ये काहीतरी कॉन्स्टंट उरले तर तेवढा रँक बरोबर आहे आता बघा हे ऍक्च्युअली 0 0 आलतं इथं 0 आलतं तर रँक किती झाला बघा ह्या रो मध्ये कॉन्स्टंट आहे 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 म्हणजे रँक ऑफ मॅट्रिक्स काय झाला चारही रो मध्ये कॉन्स्टंट आहेत तर रँक ऑफ ए काय झाला 4 झाला काय झाला 4 झाला तर रो इक्वलन्स मेथड एकदम सिंपल आहे आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि ते क्लिअरिफाय आणखीन चांगल्या वेनी करण्याचा प्रयत्न करू सिंपल वेनी एक्झाम्पल घेऊ आणि आपण आजच्या लेक्चरला इथंच थांबू त्यामुळे बघा सिंपल वेनी ह्या रँक कसा फाइंड करायचा आणि ते बघू आता बघा
इकडे बघा, आता बघा इकडे रो इक्वलन्स फॉर्म ने कसं करायचं, रो इक्वलन्स फॉर्म ने आपल्याला काय करायचंय, या सिंपल वे ने फाइंड करावे शकतात, पण मी एक सिंपल वे ने तुम्हाला रो इक्वलन्स फॉर्म जेव्हा स्मॉल मॅट्रिक्स घेताल तेव्हा इजीली अंडरस्टँड होईल, त्यामुळे माझा एक आणखीन एक प्रयत्न आहे की तुम्हाला आणखीन एकदा एक्सप्लेन करायचा. रो इक्वलन्स फॉर्म काय सांगतो की मला हा टर्म जी आहे जी ऍज इट इज लिहायची, बरोबर आहे का, आणि त्या रो इक्वलन्सचा स्टँडर्ड फॉर्मॅट कसा आहे की मला हे दोन टर्म आता काय पाहिजे, नेक्स्ट ऑपरेशनला झिरो पाहिजे, काय पाहिजेत नेक्स्ट ऑपरेशनला ह्या दोन टर्म काय पाहिजेत, झिरो पाहिजेत. तर बघा मग मी काय करू, हे आर टू रो आहे, हा आर थ्री रो आहे, मग मला ह्या दोन टर्म, मग मी एक ऑपरेशन यूज करू, एक ऑपरेशन यूज करू आर टू मायनस आर वन, बघा त्याचा रिझल्ट काय येतोय, झिरो, ही टर्म झिरो झाली. हा आर टू काय, मायनस वन मायनस वन मायनस टू झाली, झिरो मायनस वन काय झाली, मायनस वन झाली. आता बघा इकडे काय झाली, वन मायनस वन काय झाली, झिरो झाली, वन मायनस वन काय झाली, झिरो झाली, वन मायनस वन काय झाली, झिरो झाली. आता मला रँक काय आला, ही पूर्ण बघा रो इक्वलन्स काय सांगतोय, कॉन्स्टंट रोज किती आहेत, किती आहेत, एक आणि दोन, म्हणजे रँक किती झाला, रँक किती झाला, दोन झाला, किती झाला, रँक किती झाला, दोन झाला. सपोज सपोज आता मी काय घेतो इथं व्हॅल्यू, दोन घेतो, इथं तीन व्हॅल्यू घेतो, काय घेतो, तीन व्हॅल्यू घेतो, आणि इथं किती घेतो, फाईव्ह घेतो. सपोज आता बघा ह्याचा रो इक्वलन्स कसा, आता ह्यामध्ये रँक कसा फाईंड करावा जाईल, इथपर्यंत सेम आहे, फक्त ऑपरेशन कशात चेंज होणार, रो थ्रीचं, बरोबर आहे, रो थ्रीचं. मग इथं ऑपरेशन कसं चेंज होईल, जर हे एक्झाम्पल असेल तर आर थ्री मायनस आर वन का, तर मला पहिल्यांदा हे झिरो करायचं आहे, बरोबर आहे का, माझी टास्क आहे हे झिरो करायचं, वन मायनस वन झिरो, थ्री मायनस वन टू, फाईव्ह मायनस वन काय झालं, फोर, काय झालं, फोर झालं. आता बघा आता रो इक्वलन्स इथं बघा, स्टेप नंबर वन झाली ही, आता स्टेप नंबर वन झाली, आता स्टेप नंबर टू काय सांगतो रो इक्वलन्स फॉर्म, आता हे झिरो झालं तर मला काय पाहिजे, आता ह्यानंतर दोन झिरो नंतर ही ही टर्म झिरो पाहिजे, तो काय सांगतो मला रो इक्वलन्स फॉर्म, मला ही टर्म झिरो पाहिजे, आणि तेव्हा तुम्ही त्या ऑपरेशन कुणासोबत परफॉर्म करायचंय, अप्पर रो सोबत, कुणासोबत परफॉर्म करायचंय, अप्पर रो सोबत. मग मी इथं एक ऑपरेशन परफॉर्म करू, आर थ्री चं ऑपरेशन आर टू सोबत करायचं, मला ही टर्म झिरो करायची आहे, जेव्हा आर टू च्या ह्या टर्मच्या किती ऍड करावे लागेल, मग मी लिहू आर थ्री प्लस आर टू, म्हणजे बघा इथं दोन इथं मायनस दोन, ह्या दोघांची ऍडिशन केली तर झिरो येईल, बरोबर ना. मग बघा हे ऑपरेशन स्टेप टू मध्ये परफॉर्म करू, जेव्हा ऑपरेशन स्टेप टू मध्ये परफॉर्म करत असतात, ज्या रो सोबत ऑपरेशन परफॉर्म करायचा असतो तो रोच्याच व्हॅल्यू चेंज होतात. मी आणखीन काल पण सांगितलं, आज पण सांगतोय, ज्या रो सोबत फक्त तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करताय त्या रोच्याच फक्त व्हॅल्यू चेंज होतात. तर बघा इथं काय होईल, झिरो, बघा बघा आर थ्री प्लस आर टू, झिरो प्लस झिरो झिरो, हा टू प्लस मायनस टू झिरो, फोर मायनस वन थ्री आलं, बघा रो इक्वलन्स फॉर्म मध्ये आला, इथं एक झिरो, इथं दोन झिरो, आता खाली टर्मच नाही त्यामुळे काही लिहू शकत नाही, पण पण आता बघा किती रो मध्ये नॉन झिरो टर्म आहेत, एका रो मध्ये नॉन झिरो आहे, ह्या दुसऱ्या रो मध्ये नॉन झिरो आहे, तिसऱ्या रो मध्ये नॉन झिरो आहे, म्हणजे ह्या टर्मचा ह्या जर हे जर एक्झाम्पल असेल ह्याचा रँक किती आला, रँक ऑफ अ मॅट्रिक्स इज इक्वल टू थ्री, इज इक्वल टू थ्री. आता मी शॉर्टकट्स मॉडेल एक दोन घेणार आहे, त्याचा रँक कसा काढायचा ते सिम्पली तुम्ही, जर तुम्हाला मोठं एक्झाम्पल आलं आणि काहीतरी ॲडिशन असेल मल्टिपल असले तर कसं एक्झाम्पल फाईंड कसं ॲन्सर काढायचं. आता हे स्पेशल मॉडेल ते रँकचे जे की तुम्हाला फ्रिक्वेंटली आस करतात गेटमध्ये किंवा आय एसमध्ये किंवा तुम्हाला एम पी एस सीमध्ये पण विचारू शकतात अशा वेळचं मॉडेल. बघा टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे कितने वाढतं, एकने इन्क्रीज होतं आहे, थ्री फोर फाईव्ह सिक्स कितने इन्क्रीज होतं एक एक टर्म कॉलम मध्ये, बघा टू थ्री फोर फाईव्ह रो मध्ये पण कितने इन्क्रीज होती, एक ने, थ्री फोर फाईव्ह सिक्स कितने इन्क्रीज होती, थ्री ने. जर तुम्ही हे रो इक्वलन्स फॉर्म ने जर फाइंड केलं तर हे लास्टचे दोन रो येतात ना तो झिरो येतात. तुम्ही घरी ट्राय करा, जेव्हा मग मी एक आयडेंटिटी तुम्हाला सांगतो, जेव्हा रोज आणि कॉलम्स मध्ये फुल रो आणि फुल कॉलम सगळ्या रोज आणि फुल सगळ्या कॉलम्स मध्ये जर काय होत असेल,
जर ऍडिशन होत असेल कितने एक ने बरोबर आहे एक ने ऍडिशन होत असेल बघा 2 3 4 5 3 4 5 6 म्हणजे जर रेगुलर इंटरवल नुसार ते येत असतील तर त्याचा रँक डायरेक्टली तुम्ही लिहू शकता रँक इज इक्वल टू 2 किती लिहू शकता रँक इज इक्वल टू 2 तेव्हा रँक किती असतो किती बाय कितीचा पण मॅट्रिक्स असू द्या 5 बाय 5 चा असू द्या 6 बाय 6 चा 10 बाय 10 चा असू द्या पण त्याचा जर 2 3 4 5 6 7 8 9 किंवा मग 3 4 5 6 7 8 9 10 11 हे पूर्ण असे जर आले म्हणजे एक एक ने इंक्रीमेंट करत जातात तसा जर मॅट्रिक्स आला तर त्याचा तुम्ही डायरेक्टली रो इक्वलन्स फॉर्म ने करा मी याचा शॉर्टकट काढलेला आहे जर एक ने ऍड होत असेल तर त्याचा रँक किती असतो 2 आणि तुम्ही घरी रो इक्वलन्स फॉर्म ने ते सोडवू ह्यामध्ये काय होतं 1 2 3 4 बघा 2 4 6 8 म्हणजे काय होतंय मल्टिपल ने इंक्रीज होतंय कळलं का 3 2 जा 6 6 2 जा बघा 3 6 बघा ह्याने कॉन्स्टंट ने ऍड होत नाही सपोज 2 ऍड झालं इथं 2 ऍड झालं इथं 2 ऍड झालं इथं किती झालं 1 ऍड झालं इथं 1 ऍड झालं इथं 1 ऍड झालं परत इथं किती झालं 3 ऍड झालं इथं 3 इथं 3 इथं 4 ऍड झालं म्हणजे बघा ऍड ची इंक्रीमेंट वाढतेय बरोबर आहे का ऍड ची मागच्या एग्जांपल मध्ये आपण काय बघितलं कॉन्स्टंट 1 2 3 4 प्रत्येकामध्ये किती ऍड होत होतं 1 1 1 1 ऍड होत होतं इथं काय होतंय 2 ऍड होतंय 3 ऍड होतंय 4 ऍड होतंय 5 ऍड होतंय 6 ऍड होतंय म्हणजे इरेग्युलर इंटरवल ने तुमच्या जर तुमच्या रोज आणि कॉलम्स मध्ये ऍडिशन होत असेल काय रो इक्वलन्स फॉर्मचा मी एक शॉर्टकट काढलेला आहे ती ऐकून घ्या काय म्हणतोय जर तुमच्या इरेग्युलर इंटरवल ने इरेग्युलर बघा 1 तर इथं 1 झालं असतं इथं 1 झालं असतं इथं 1 सगळ्यात 1 झालं असतं तर आपण मागच्या एग्जांपल मध्ये बघितलं रँक इज इक्वल टू 2 लिहिलता पण इथं काय होतंय इरेग्युलर म्हणजे इरेग्युलर बघा 1 एकदा ऍड झालं 2 एकदा झालं 3 एकदा प्रत्येक रो मध्ये चेंजिंग मध्ये ऍड होतंय मग तेव्हा जो रो असतो ते रँक येतो तेव्हा इज इक्वल टू 1 येतो तुम्ही चेक करू शकता रो इक्वलन्स मेथड ने तुम्ही चेक करू शकता म्हणजे मी इथं कन्क्लुजन करतो जेव्हा रोज आणि कॉलम्स मध्ये इरेग्युलर पण सारखं ऍड होवं एका रो मध्ये जर 2 ऍड होत असेल तर पूर्ण थ्रू आउट रो 2 एका रो मध्ये 3 होत असेल तर थ्रू आउट रो 3 एका रो मध्ये 4 होत असेल तर 4 मग असं जर होत असेल असा जर एकदा तुम्हाला एक्झाम्पल दिसलं आणि तुम्ही जर डायरेक्टली रँक विचारलेला असला तर डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता 1 काय विचारू लिहू शकता रँक इज इक्वल टू 1 त्यामुळे असा असे जर एक्झाम्पल असले तर ही शॉर्टकट ट्रिक यूज करायची आणि आता आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्याच्या लेक्चरला याच टायमिंगला इथेच भेटू आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस इक्वेशन त्यामध्ये नो सोल्यूशन ट्रिवल सोल्यूशन इन्फनाईट सोल्यूशन हे सगळं बघणार आहोत आणि ते जे आहेत ते झाल्यानंतर वेक्टर आणि लिनियर वेक्टर आणि नॉन लिनियर इंडिपेंडेंट वेक्टर हे दोन लेक्चर झाले की आपला मॅट्रिक्स पूर्ण संपतो आणि मोर मोर एक्झाम्पल साठी टेलिग्राम वर आपल्या चॅनल वर आपण क्वेश्चन टाकतोय तिथे जावा तिथे विजिट करा आणि क्वेश्चन मोर अँड मोर अपडेट्स राहा आणि एक्झाम आपले जवळ येत आले आहे 62-63 दिवस राहिले आहेत तर अभ्यासाला लागा आजपासून आणि आपण पॅरलली थोड्या दिवसाने फॅकल्टी जसे येतील तसे आपण पॅरलली एक एक दोन दोन व्हिडिओ दररोज टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे सगळ्या मित्रांना कळवा कुठेही कोचिंग लावायची गरज नाही तुम्ही जर इथं डेडिकेटेडली अभ्यास केला इथं जर नीट ऐकलं तर होल सिलॅबस इथं आपण कव्हर करणार आहेत थँक्यू थँक्यू सो मच